Hello students so in this video lecture we are going to means through this video lecture actually we are going to start mole concept some basic concepts in chemistry so what the s c get mole concept the mole concept is some concept so the मोल uh, म्हणजे इनिशियली आपण वन मोल म्हणजे काय बघणार त्याच्यावरून वन मोल टू मोल एक्स मोल्स मोल त्यानंतर मग मोलवरून मोलॅरिटी हे हे दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या सुरुवातीला इलेवनमध्ये आणि बऱ्याच टॉपिक्सला आणि या दोन्हीवरूनच मग पुढं एक्वी वेट इक्वी वेट आणि त्यानंतर नॉर्मॅलिटी असा हा प्रवास आहे इनिशियली विल ट्राय टू गेट कमांड ऑन वॉट इज मोल वन मोल टू मोल थ्री मोल हाफ मोल एक्स मोल वाय मोल देन मोलॅरिटी हे पक्क झालं की मग एकवी वेगवेगळ्या टेट नॉ यात थोडं पुढं बघा झालं आजचं उद्या झालं चालू शकत आहे मी मुद्दाम सांगतो आहे करायचं सा नाही कर तसं म्हणजे कुठली गोष्ट लगेच आली पाहिजे कुठली गोष्ट थोडी उशिरा चालेल हे माहीत असलं म्हणजे अभ्यासाला बरं okay? पडतं ओके आणि नाही तर मग गोंधळ होतो तर हे सांगितलं मी इथं वन मोल म्हणजे काय आधीच लिहून ठेवलं आहे आता असं असतं की मोल बेसिकली मोल बेसिकली मोल मग तो वन मोल टू मोल एक्स मोल जे असेल ते मोल इज युनिट ऑफ युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर जसं किलोग्राम ग्राम मिलीग्राम क्वांटिटी ऑफ मॅटर असताना तसं केमिस्ट्रीमध्ये मोल इज युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर मग एवढे सगळे आता आपण बघितलं ते ग्राम किलोग्राम हे सगळं असताना हे मूल टर्मिनॉलॉजी नवीन युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर वा इट वॉज नेसेसरी टू इंट्रोड्यूस दिस कळेल त्याचे कारण मग त्यामध्ये ॲक्च्युली गेलुसाक्स लॉ त्यानंतर अवागदर लॉ हे दोन बेस आहेत याच्यावरून आलेली आहे मोल कन्सेप्ट पण आपण पहिल्यांदा डायरेक्ट मोल म्हणजे काय ते बघून घेणार मला आठवतं तुम्हाला नाईन टेन्थमध्ये पण थोडं झालेलं असतं पण आता आणखी व्यवस्थित बघायचं त्यानंतर मोडॅलिटी आणि मग हे पुढचं पार्ट तर हे बघणारच आपण पण मी असं ठरवलं की या दोन टर्मिनॉलॉजीज बघून मग सुरू करायची गरज नाही कारण तसा सोपा पार्ट आहे महत्त्वाचं आहे व्यवस्थित केला पाहिजे म्हणून शिकायचं सोपा असला तरी आणि मग सुरुवातच करू या मोल मोडॅरिटी आणि मग मध्येच हे दोन लॉज म्हणजे यांच्यावरूनच मग ही कन्सेप्ट आली आणि मग त्यानंतर असं सिक्वेन्स ठेवू तर युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटरमध्ये का या फॉर्ममध्ये क्वांटिटी ऑफ मॅटर मेजर करायचं कळेल पुढे एक्झाम्पल्सवर घेतल्यानंतर पहिलं डायरेक्टली आपण वन मोल कशाला म्हणायचं तर शिकून घेऊ मग त्याप्रमाणे टू मोल थ्री मोल हाफ मोल त्याच्या मल्टिपल्समध्ये तर वन मोल तर कुणाला म्हटलं आहे हा दिस इज कॉल्ड एज दिस नंबर इज ऑल्सो कॉल्ड एज अभाज नंबर नहीं का एन असा सिंबॉल पे हा जो नंबर है ना सिक्स पॉइंट एक्चुअली सिक्स पॉइंट जीरो टू टू फाइव सिक्स इंटू टेन डस टू ट्वेंटी थ्री तो एक्जैक्ट नंबर है पण आपण आपल्या केमिस्ट्री इलेवन ट्वेल्थ लेवलला पुस्तक आपण म्हणजे सगळे पुस्तक वगैरे तुम्ही मी सिक्स पॉईंट झिरो टू टू इन्टू टेन टू ट्वेंटी थ्री हा अवागदररोज नंबर आहे आणि मग तो अवागदररोज नंबर नंबर प्रत्येक वेळेला लिहायचा नसेल एवढा मोठा तर काय वेळेला वी मेन्शन इन नोट्स ॲज जवागदररोज नंबर किंवा एन लिहितात कॅपिटल एन म्हणजे तो कुठल्या संदर्भात आला आहे त्याच्यावर ओळखायचं नायट्रोजनचा सिंबॉल पण या नसतो ते ठीक आहे पण हे मोल आणि त्याच्या संदर्भात एन वापरला असेल तर अव्यागतर नंबर एन लिहितात किंवा रोज म्हणून एन ए असं ए खाली लिहितात किंवा अव्यागतर नंबर असं म्हणतात स्पष्ट म्हणजेच हा नंबर तर एखादं समजा सोडियम आहे एन ए ओ एच आहे कुठलंही क्लोरीन गॅस आहे सी एल टू एक मोलॅक्युल एच टू एस ओ फोर आहे ओके काही असेल ऑक्सिजन आहे वन मोल घेतलं असं केव्हा म्हणायचं व्हॉट इज वन मोल सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन्ड्रेस टू ट्वेंटी थ्री दिस मच नंबर ऑफ मग तो एलिमेंटल फॉर्ममध्ये असेल सोडियम वगैरे तर एलिमेंटल फॉर्म ॲटम्स म्हणायला पाहिजे मग आणि मिथेन सी एच फोर मॉलॅक्युल एनएच मलाक्युल तर त्यावेळेला मग ते ते मॉलॅक्युल्स आहेत हे एलिमेंटल फॉर्ममध्ये असेल तर ॲटमसाठी लागू झालं मॉलॅक्युल असेल तर मग मॉलॅक्युल्सच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं म्हणून दिस दिसमज नंबर सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन टू ट्वेंटी थ्री नंबर ऑफ एवढे नंबर नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉनॅक्युल्स ऑर आयन्स तिथं ज्या फॉर्ममध्ये असतील ते म्हणजेच अव्यागतर नंबर याला या नंबरला अव्यागतर नंबर ऑफ किंवा एन नंबर ऑफ म्हणजे काही म्हटलं तरी तुमचा नंबर हा माहीत पाहिजे त्याचे ते सिंबॉल आहे सो अव्यागतर नंबर ऑफ एवढे नंबर नंबर ऑफ ॲटम्स एलिमेंटल फॉर्ममध्ये असेल तर ॲटम्स म्हणायचं सोडियम मॅग्नेशियम ऑर मोक्युल्स एन ओ एच मिथेन वगैरे ऑर आयन सी एल मायनस आयन एन ए प्लस आयन असेल आयन फॉर्ममध्ये असेल सल्फेट आयन्स इस ओ फोर मायनस टू तर दिस मच नंबर ऑफ ॲटम्स ऑर आयन्स ऑर मोलॅक्युल्स इफ दे आर टेकन ऑर इफ दे आर प्रेझेंट देन इट इज कॉल्ड एज वन मोल इज प्रेझेंट दॅट्स ऑल नंबर महत्वाचा आहे म्हणजेच तुम्ही जर एवढे नंबर एक्झाम्पल लिहितो समजा सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन्स टू ट्वेंटी थ्री एवढे जर सोडियम आयटम्स घेतले असतील तर ते वन मोल आहे किंवा मच नंबर ऑफ कुठलंही घ्या एक्झाम्पल मी एखादं घेतो तुम्ही दुसरं घ्यायचं मी पण अजून पुढं वाढवत घेणार समजा मच नंबर एन एच मरॅक्युल्स जर एवढे मोजून घेतले किंवा मच नंबर ऑफ एन एच मॉलेक्ल्स इफे आर प्रेझेंट म्हणजे या नंबरला नंबर म्हणून पण म्हणा सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन डस टू ट्वेंटी थ्री किंवा अवेगदरोज नंबर म्हणा अवेगदरोजच्या नावाने त्या नंबरला ओके आणि किंवा सिम्बॉल एन नंबर किंवा एन ए पण म्हणतात एन नंबर ऑफ सोडे मॅटम्स म्हणजे वन मोल ऑफ सोडे मॅटम्स किंवा एन एच जर एवढे नंबर ऑफ मॉलायकल्स घेतले असतील तर वन मोल घेतलेले आहेत ओके आणि कुठलं एक्झाम्पल घ्या समजा एच टू एस फोर घेतला असेल एच टू एस फोर एच टू एस ए फोर सर एवढे असतील दिस मच नंबर ऑफ एच टू एस फोर मलायक्युल्स देन इट इज कॉल्ड ॲज वन मोल ओके आणखी काय बघा म्हणजे मग मुद्दा येतो की याच नंबरला का बरं असं महत्त्वाला एखादा राऊंड फिगर वगैरे घ्यायचा ना टेंडर्स टू फाय किंवा असं काहीतरी सोपा राऊंड फिगर नाही का तर याच नंबरला असं काय वैशिष्ट्य आहे वाय दिस वाय दिस द नंबर दर इज अ रिझन जो कोण एक्झाम्पल घेतला असेल आपण सोपं नेहमीचे ओळखीचे म्हणून घेतलं हे तीन मग क्लोरीन गॅस घ्या ऑक्सिजन घ्या काही या कुठलंही घ्या कितीतरी एक्झाम्पल्स आपण पुढं बघणार आहोत मिथेन इथेन बेन्झिन कोण असेल ते त्यांचे नंबर ऑफ मनायकिल्स त्या कंटेनरमध्ये किंवा त्या जिथं घे फ्लास्कमध्ये त्या पॅकेटमध्ये मच नंबर ऑफ मरागिल्स इफ इट इज प्रेझेंट देन इट इज वन मोल मग मौ याच नंबरला असं का बरं ठरलं वन मोल ते याच्यामध्ये येतं पण आता ते आपण डायरेक्ट शिकू शकतो हो कारण मोल थोडंसं नाईन टेन्थला आपल्याला झालेलं असतं त्यामुळं आपण बेसिकच पहिला शिकून घ्यायचं आणि मग एक पार्ट कसं काय आलं म्हणून एक मॅटर ऑफ इंटरेस्ट हे बघायचं तर वन मोल म्हणजे मच नंबर ऑफ ॲटम्स कोण एलिमेंटल फॉर्ममध्ये असेल तर सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कोण असेल तो किंवा मलाक्युल्स आणि त्यांचं वजन केलं म्हणजे मच नंबर ऑफ सोडियम ॲटम्स घेतलं आहे आणि त्याचं वजन केलं तर आमच्या काय लक्षात आलं त्याचं जे वजन येणार ते म्हणजे सोडियम एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास आम्ही पूर्वी ॲटॉमिक वेट म्हणायचो ठीक आहे इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम आता सोडियम ॲटॉमिक मास आम्हाला माहिती आहे ट्वेंटी थ्री इलेवन प्रोटॉन्स ट्वेल्व न्यूट्रॉन्स मेजर आयसोटोपच्या हिशोबाने बोलूया फ्रॅक्शनमधल्या गोष्टी जरा बाजूला ठेवू याचा अर्थ सोडियम जर एवढे नंबर ऑफ ॲटम्स घेतले असतील तर याचा अर्थ वन मूल ऑफ सोडियम मग वन मोल म्हणजे दिसमच नंबर ऑफ सोडियम ॲटम्स ते जर वजन केलं आपण त्याचं तर ते वजन किती येतं तर इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम म्हणजे ट्वेंटी थ्री ग्राम बघा समजा एन एओ एच कुठेतरी दुसरीकडे किंवा एखाद्या पॅकेटमध्ये एन एच दिसमच नंबर ऑफ एन एच आर प्रेझेंट आय नंबर ऑफ एन ए ओ एच मॉडेकिल्स आर प्रेझंट अँड इफ इट इज वेड नाही का त्याचं वजन केलं तर काय लक्षात आलं आमच्या आमच्या की त्याचं वजन एवढं भरलेलं आहे फॉर्टी ग्राम फॉर्टी ग्राम पण फॉर्टी हे त्याचं मुळात मास आहे ट्वेंटी थ्री प्लस सिक्स्टीन प्लस वन आता तुमच्या लक्षात आलं त्याच नंबरला का महत्त्व दिलं एच टू एस फोर मग असं आणखी दोन चार एक्झाम्पल्स प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करावं चेक करावं एच टू एस फोर एच टू एस फोर वन मोल घेतला दिसमाचे नंबर ऑफ मालॅक्युल्स म्हणजे वन मोल घेतलं आणि इफ इट इज वेड इफ इट इज वेड तर काय लक्षात आलं तर द वेट इज नाईंटी एट ग्राम पण नाईंटी एट हा त्याचा मोलावर मास आहे नाही का हे वन इंटू टू सोडियम हायड्रोजनचे दोन आयटम्स आहेत म्हणजे टू हा थर्टी टू सल्फर सिक्स्टीन ॲटॉमिक नंबर आहे थर्टी टू आणि सिक्स्टीन ॲटॉमिक नंबर आहेत पण चार आहेत ते आणि त्यामुळं मग सिक्स्टीन इंटू फोर आणि हे थर्टी टू आणि हे टू असं सगळं बेरीज करा मी थोडक्यात सांगितलं तुम्ही ते चेक करू शकता थांबून लेक्चर थांबून किंवा लेक्चर झाल्यानंतर ओके आणि असं झालं मग हे नाईंटी एट ग्राम आहेत याचा अर्थ मोलची डेफिनेशन आपण मुद्दा वन मोलनी सुरुवात करतो आहे इक्वल टू इट्स मोलआर मास एक्सप्रेस इन ग्राम ते किलोग्राममध्ये पण एक्सप्रेस करता येतं मग ते इन्टू टेन टेन टेन्स टू थ्री डिवाईड करायला लागेल आपण थोडं ते किचकटपणा टाळूया ग्राम युनिट ठेवून अभ्यास करून कन्सेप्टवरती कमांड मिळूया प्रॅक्टिस सोपं पण असलं तरी पुन्हा पुन्हा होऊन त्याची सवय झाली पाहिजे ना कारण ते पदोपदी अनेक टॉपिक्समध्ये इलेव्हन ट्वेल्थमध्ये मोल आणि मोलॅरिटी लागणार आहे लक्ष द्या आणि त्याच्यावरून पुढच्या गोष्टी शिकता येतात आणि त्या काही टॉपिक्समध्ये लागणार आहेत ओके इक्वल टू इट्स ॲडमिक ग्राम किंवा इक्वल टू इट्स मुलार ग्राम याला वन मोल म्हणायचं म्हणजे त्याचा उलटा अर्थ काय बरं की एखादा सबस्टन्स घेतला आपण असा करायचा विचार म्हणजे असं ई टी एम सी क्यू जे आहेत सी टी म्हणा नीट असेल जे ई मेन असेल वगैरे ॲडव्हान्स्ड तर ते ते काय आहे तर ह्या ज्या रुटीन पुस्तकातल्या बेसिक गोष्टी आहेत त्या एकदम थरल डीप झाल्या आणि त्याचे क्रॉस क्वेश्चन्स मिक्स क्वेश्चन्स यायला लागलं किंवा यायला पाहिजे म्हणून त्या पॅटर्न पॅटर्नबद्दल असेल अवस्थे आहे हे बोर्ड आणि ते ई टी असं किंवा नीट असं नसतं याच गोष्टी अतिशय व्यवस्थित अतिशय बारकाव्या आहे आणि दोन दोन दो मी टॉपिकचं मिक्स होऊन येणार तर ते नीट ई टी त्या लेवलच्या एक्झाम्समोर त्याची तयारीच करतो त्यासाठीच चाललं आहे ओके समजा एक्झाम्पल घेतला आपण क्लोरीन आणि क्लोरीनचं मी सेवंटी वन ग्राम एका फ्लास्कमध्ये सेवन्टी वन ग्राम क्लोरीन घेतलेला आहे आता क्लोरीनचे मुलावर मास सेवन्टी वन आहे थर्टी फाय पॉईंट फायचे दोन टू ॲटम्स फॉर्म वन मोलॅक्युल आणि सेवन्टी वन ग्राम घेतला आहे म्हणजे काय बरं इक्वल टू इट्स मास इन ग्राम घेतलेला आहे इक्वल टू इट्स मास मासिन ग्राम घेतलेला आहे तर मोलार मास सेव्हन्टी वन आहे मात्र याच्यावरून आम्हाला काय लक्षात येतं की इफ क्लोरीन इज द वेट ऑफ क्लोरीन इज इक्वल टू इट्स मास मासिन ग्राम देन आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर दॅट द नंबर ऑफ मॉलॅक्युल्स ऑफ क्लोरीन त्या सिलेंडरमध्ये जिकडं सेव्हन्टी वन ग्राम घेतलेला आहे ओके तिकडं नंबर ऑफ सी एल टू मॉलॅक्युल्स किती असणार बरं तर अबागतर नंबर म्हणजे सिक्स पॉईंट झिरो टू टू इन टू टेन टू ट्वेंटी थ्री दिस मच नंबर ऑफ सी एल टू मलायक्युल्स विल बी प्रेझेंट हा त्याचा अर्थ आहे ओके आणखी कुठलंही एक्झाम्पल घेऊ शकतो आपण कुठलं घेता कुठलंही घ्या मिथेन मग अशी आपण चर्चेत कुठलं आपल्याला माहिती कुठलं ते घ्या नाही का आता मिथेन म्हटलं तर त्याचा मोलार मास किती येतो बरं ट्वेल्व प्लस फोर सिक्स्टीन मोलार मास मग सिक्स्टीन ग्राम घेतलं म्हणजे काय होणार तो इक्वल टू इट्स मुलार मास इन ग्राम नाही का एलेमेंट असेल तर ॲडोमिक मास म्हणत असतं मोरायक्युल असल्यामुळे मुलार मास म्हणायचं मग सिक्स्टीन इज मुलार मास आणि मग सिक्स्टीन ग्राम इज वन मोल कारण का सिक्स्टीन इज मोलार मास ऑफ मिथेन आणि इक्वल टू इट्स मुलार मास इन ग्राम इफ इट इज टेकन देन इट इज वन मोल आणि मग वन मोल असेल तर आम्हाला आणखी एक गोष्ट माहिती आहे की अरे बाबा वन मोल असेल तर मग हे पण लागू आहे म्हणजे सिक्स्टीन ग्राम मिथेन घेतलं म्हणजेच आपण मच नंबर मच नंबर ऑफ सी एच फोर मोलॅक्युल्स आर प्रेझेंट हे पहिला करून घ्यायचं म्हणजे पहिल्यांदा नंबर आणि वेट याचं तो सॉलिड असू दे लिक्विड असू दे गॅस असू दे एलिमेंटल फॉर्ममध्ये असेल किंवा मोलॅक्युल फॉर्ममध्ये असेल पहिल्यांदा नंबर ऑफ मॉलॅक्युल्स आर ॲटम्स आणि इक्वल टू इट्स मोलार मासिन ग्राम किंवा इक्वल टू इट्स ॲटॉमिक मासिन ग्राम त्याच्यावरून आणखी एक दोन चार एक्झाम्पल्स वन मोल कशाला म्हणायचं ते मग तुम्ही समजा सिक्स्टीन मिथेन मिथेन ग्राम मिथेनच्या ऐवजी थर्टी टू ग्राम मिथेन घेतला असेल थर्थ थर्टी टू ग्राम घेतला असेल याचा अर्थ हा जो सिक्स्टीन ग्रामला एवढे नंबर ऑफ मलाक्युल्स असतात इंटू टू होणार दिसमच नंबर ऑफ मलाक्युल्स सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टँड्रस टू ट्वेंटी थ्री इंटू टू म्हणजे ट्वेल्व्ह पॉईंट फॉर्टी फोर इन्टू टँड्रेस टू ट्वेंटी थ्री ठीक आहे दिसमच नंबर ऑफ मॅक्युल्स विल बी प्रेझेंट ओके जर थर्टी टू घेतला असेल मग त्यावेळेला आपण काय म्हटलं असतं की बाबा टू मोल्स ऑफ मिथेनार टेकन प्रेझेंट ओके असा एक मुद्दा आहे म्हणजे पहिल्यांदा ह्या दोन गोष्टी आणि मग हे दोन्हीवर जरा सवय झाली याची की मग इकडे यायचं म्हणजे कसं गोंधळ नाही व्हावा म्हणून मी सांगतो मग इकडे यायचं आणि मग या फॉर्ममध्ये पण एक्सप्लेन करण्यासाठी थोडंसं मी रब करतो थोडं पॉज घेतो एक येस yes, बघा आता सा। सा। उग, पुरा -पुरा हे सांगितलं मग असं रिपीट करायचं पुन्हा ओके ऐकायचं आणि पुढं न्युमेरिकल्स एम सी क्यूज आणि इतर टॉपिक्समध्ये हे सगळं पुन्हा पुढे येत असतं पण हे सोपं आहे यायला पाहिजे गॅस असेल एखादा हे दोन्ही जे डेफिनेशन्स आहेत नंबरच्या भाषेतलं आणि वेटच्या भाषेतलं हे सॉलिड गॅस लिक्विड सगळ्यांना लागू आहे पण तो सबस्टन्स जर गॅशियस फॉर्ममध्ये असेल तर इन ॲडिशन टू दिस टू हे कायमच लागू आहे हे सगळ्यांना लागू आहे म्हणजे मच नंबर ऑफ मॉलेक्युल्स वन मोल इक्वल टू इट्स मोलार मासिन ग्राम वन मोल हे सगळ्यांनाच लागू आहे सॉलिड लिक्विड गॅस एलिमेंटल फॉर्ममध्ये असू दे मॉलेक्युल फॉर्ममध्ये असू दे पण गॅस असेल स्पेशली इन ॲडिशन टू दिस टू दिस डेफिनेशन इज ऑल्सो ॲप्लिकेबल म्हणजे ते तेवढं असतंच म्हणून आपण ते म्हणायचं डेफिनेशन म्हणजे काय ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यू ऑफ गॅस ॲट एस टी पी इफ इट इज टेकन इट इज वन मोल इट इज वन मोल इकडूनयरोल आहे एवढे लिटर्स डी एम क्यूब म्हणजे लिटर्स ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यूब ऑफ अ गॅस ॲट एस टी पी इट इज टेकन इट इज वन मोल आता एस टी पी म्हणजे काय एस टी पीलाच कधी कधी एन टी पी पण म्हणतात स्टँडर्ड कंडिशन्स म्हणतात ते वेगळा स्टँडर्ड कंडिशन्स केमिस्ट्रीमध्ये जनरल वापरतात अनेक ठिकाणी पुढे वापरणार स्टँडर्ड कंडिशन्स म्हणतात ते वेगळं ट्वेंटी फाय डिग्री सेल्सियस म्हणजेच टू नाईन्टी एट केलविन आणखी वन ॲटमॉस्फिअर प्रेशर हे असेल तर त्याला स्टँडर्ड कंडिशन्स म्हणतात तर ते वेगळा त्याचाही वापर करू पण एस टी पी स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर लाँग फॉर्म किंवा एन टी पी नॉर्मल टेम्परेचर प्रेशर एस टी पी किंवा एन टी पी म्हणता असेल याचा अर्थ टेम्परेचर इक्वल टू टू सेवन थ्री कॅल्न म्हणजेच झिरो डिग्री सेल्सिअस अँड प्रेशर इक्वल टू वन ॲटमॉस्फिअर आता ते वेगळ्या वेगळ्या युनिटमध्ये एक्सप्रेस करता येतो ते आता त्याची चर्चा नको पुढं होणार इफ इट इज गॅस देडिशन टू दिस टू डेफिनेशन्स दिस इज ऑल्सो अप्लिकेबल की तुम्ही असे बी कंडिशन्स असतात नाही का कंडिशन्स महत्वाचे आहेत समजा मी एखादा गॅस समजा हायड्रोजन गॅस हाडला टेन लिटर्स की म्हणजे टेन डी एम क्यू आणि दिला विकला एक हजार रुपये घेतले दुसऱ्यांनी पण दिला मग त्यांच्याकडून पण एक हजार घेतले अरे पण टेन डी एम क्यू व्हॉल्यूम हायड्रोजनचं मेजर करताना टेम्परेचर आणि प्रेशर किती होतं ते बघायला नको समजा पहिल्यांदा पहिल्या केसमध्ये टेम्परेचर टू नाईन्टी एट केलवेन आणि वन ॲटमॉस्फिअर असेल प्रेशर आणि दुसऱ्या केसमध्ये पण दहा लिटरच घेतलं आणि त्याच किमतीला मिळालं पण ते दहा लिटर मेजर करताना टू ॲटमॉस्फिअर प्रेशर आणि थ्री वन फाय केलवेन टेम्परेचर असेल समजा म्हणजे जास्त ओके okay. टेम्परेचर किंवा मी थोडं दोन्ही तुमचं कन्फ्युजन न करता मी काय करतो टू ॲटमॉस्फिअर प्रेशर आणि टू हंड्रेड केल्वेन तुम्ही नंतर थोडंसं किचकट दोन्ही करू शकता गॅशियस स्टेट टॉपिक झाल्यानंतर आता प्रेशर हाय आहे म्हणजे व्हॉल्यूम कमी होणार टेम्परेचर लेस आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी असल्यामुळे पुन्हा व्हॉल्यूम कमी होणार दोन्ही पण फॅक्टर्स सेकंड uh, ज्यांनी कुणी पुरवलं दहा लिटरस पुरवलं त्याच किमतीला पण दहा लिटर मेजर करताना ते म्हटलं का वॉल्यूम तर वॉल्यूम ऑफ अ गॅस टेम्परेचर प्रेशर डिपेंडेंट आहे त्यामुळं वॉल्यूम ऑफ अ गॅस जर सांगायचं असेल कुठलाही तर तुम्ही तेवढं व्हॉल्यूम आणलं त्यावेळेला टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन्स काय होत्या हे बघायला पाहिजे त्यामुळे एखाद्याने हाय प्रेशरला तेवढंच व्हॉल्यूम दिलं असेल आणि लो प्रेशरला तेवढंच वॉल्यूम दिला असेल तर आतमधलं नंबर ऑफ मनॅक्युल्स वेगळे असतात ओके म्हणजे तेवढं प्रेश प्रेशर जास्त असताना आणि टेम्परेचर कमी असताना पण दहा लिटर आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलेक्युल जास्त असणार प्रेशर डबल आहे तरी पण दहा लिटर होईल एवढं हायड्रोजन भरलं आहे मी त्यामध्ये जरा विचार करा कॉमन सेन्स आहे म्हणजे जनरल सेन्स आहे कॉमन म्हणण्यापेक्षा की प्रेशर फक्त एक प्रेशर विचार करा मग टेम्परेचरवरून कळेल प्रेशर डबल आहे आणि तरी दहा लिटर म्हणजे मग दहा लिटर होण्यासाठी आतमध्ये मोलेक्युल जास्त पाहिजे तेव्हाच आत कारण प्रेशर डबल असेल तर आता हे जर समजा घेतलं दहा लिटर वन ॲटमॉस्फिअर आणि टू नाईन्टी एट हे दहा लिटर घेतलं आणि घेतल्यानंतर त्याला मी वरून प्रेशर वाढवलं व्हॉल्यूम कमी नाही का होणार आ आता इथं नंबर ऑफ मॉलेक्युल्स कमी होणार नाहीत वेट कमी होणार नाही पण व्हॉल्यूम कमी होणार <laughs> का नाही बघा कन्फ्यूज होऊ नका होऊ शकते असं सो आपण सोप ह्या गोष्टी सोप्या असल्या तरी पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असल्यामुळं पण एखाद्याने दुसरीकडे वेगळा हा नव्हे वेगळा की एवढं प्रेशर आणि हे टेम्परेचर असताना दहा लिटर दिलेलं आहे याचा अर्थ याच्यापेक्षा डबल प्रेशर आणि कमी टेम्परेचर असताना पण जर दहा लिटर भरायचं असेल सिलेंडर त्याचा सिलेंडर दुसरा तर त्याच्यामध्ये आतमधली कायनेटिक एनर्जी जास्त पाहिजे म्हणजे आतला ओवरऑल फोर्स जास्त पाहिजे म्हणजेच नंबर ऑफ मॉलॅक्युल्स गॅस मॉलॅक्युल्स हायड्रोजनचे जास्त पाहिजे त्यामुळं हा आम्हाला जास्त ॲक्च्युली क्वांटिटी ऑफ हायड्रोजन किंवा नंबर ऑफ मॉलक्युल्स ऑफ हायड्रोजन इथं इथं जास्त मिळणार म्हणजे आम्हाला हे स्वस्त पडलं हे महाग पडलं जरा विचार करून बघा मुद्दा काय वॉल्यूम ऑफ अ गॅस जेव्हा तुम्ही सांगता एवढं एवढं तर जे काही असेल टेम्परेचर प्रेशर कंडिशन सांगायला पाहिजे नाहीतर अंदाज येत नाही ओके तर एस टी बी कंडिशन्स ठेवले आम्ही मग कुठलं जर ठेवायचं तर मग एस टी बी ठेवा त्याचं कारण आहे इतरही कंडिशन्सला मग पी वन वी वन अपॉन टी वन सगळं एका वेळेला मिक्स करायचं नाही आपण थोडक्यात उल्लेख करून ठेवतो आणि पी टू वी टू अपॉन टी टू तर कुठल्याही एका कंडिशनला वॉल्यूम माहीत असेल पीवन वनला तर दुसऱ्या कंडिशनला किती होणार तोच गॅस ते काढता येतं असं गोष्टी एम सी क्यूज आणि त्याच्यामध्ये ते आपण बघू आत्ता सध्या आपण शिकतो आहे सुरुवात असं तर ट्वेंटी टू पॉईंट फोर डी क्यू म्हणजे ट्वेंटी टू लिटर्स ऑफ गॅस ॲट एस टी पी म्हणजे टेम्परेचर टू सेवन थ्री प्रेशर वन ॲटमॉस्फिअर असेल तर त्याला मोल म्हटलेलं आहे वन मोल म्हणजे मोलच्या तीन डेफिनेशन झाल्या हे सेकंडच लागू आहे गॅसला पण लागू आहे पण गॅसलाही थर्ड एक्स्ट्रा डेफिनेशन लागू आहे सोडियमलाही नाही लागू आहे एनएएचला नाही लागू आहे कारण एस टी पीला ते सॉलिड आहेत कोणी लिक्विड असेल वॉटर वॉटर एडिंग रॅम घेतलं म्हणजे मोल इक्वल टू इट्स मोला मासिन ग्रॅम एच टू म्हणजे रेटिंग रॅम ऑर्डर घेतलं तर एवढे मराठीच असणार एच टू ओचे हो सिम्पल समजत असेल पण जो गॅस फॉर्ममध्ये आहे त्याला जर एस टी पी कंडिशन ठेवून म्हणजे या त्याचं एवढं वॉल्यूम भरलं तर त्याला मोल म्हणायचं म्हणजे याचा अर्थ ॲट एस टी पी इफ अ गॅस एस टी पी कंडिशन ठेवून वॉल्यूम ऑफ अ गॅस कुठलाही असेल ऑक्सिजन क्लोरीन मिथेन गॅस ओके okay? गॅसेस फॉर्ममध्ये असू शकणार आहे या कंडिशनच्या वेळेला ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम घेतलं तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मला गेल्स एवढे असतात हा अभ्यास केला बाग्रो आणि सगळ्या टीमनी आपण डायरेक्ट वापरतोय

हे वॉल्यूम ऑफ गॅस मेजर करतो आहे म्हणजे ते कुठल्या तरी कंडिशन्सला असणार पण आम्ही आता डेफिनेशनप्रमाणे मग कुठल्याही कंडिशनचं वॉल्यूम माहीत असेल तर आम्ही एस टी पीला मॅथमॅटिकली कन्वर्ट करू शकतो पी वन वी वन अपॉन टी वन इक्वल टू पी टू बी टू अपॉन टी टू एस टी पीला मग त्याचा व्हॉल्यूम काय झाला असतं हा गॅस गॅस फॉर्म्युला वापरू शकतो आयडियल गॅस इक्वेशन जनरल गॅस इक्वेशन म्हणतात त्याला ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यू ऑफ ऑक्सिजन एस टी पी कंडिशनला किंवा एन टी पी म्हणा ओके जर घेतला तर आम्हाला माहिती झालेलं आहे आता म्हणजे आता आम्ही डायरेक्ट वापरतो आहे नंतर ते डेरिव्हेशन वगैरे करत बसायचं नाही आपल्याला या लेवलला आपल्याला काय अपेक्षित आहे तर आम्हाला माहिती आहे की अबागतर नंबर ऑफ मॉलाक्युल्स विल बी प्रेझेंट मी आता सिम्बॉल लिहितो फक्त दिस मच मोलाक्युल्स विल बी प्रेझेंट आणि त्याचं वजन केलं ऑक्सिजन इज वेड तर वजन किती भरलं इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम म्हणजे कधी थर्टी टू थर्टी टू मोलार मास आहे सिक्स्टीन ॲटॉमिक मास आहे थर्टी टू ग्राम ऑफ ऑक्सिजन नाही का म्हणजेच तुम्ही उलटं सुलटं विचार करा म्हणजे एवढे नंबर ऑफ मॉलेक्युल्स घेतले तर वजन केलं तर एवढं वजन भरणार तर इक्वल टू इट्स मोडार मासिंग ग्राम आणि डिसमज नंबर ऑफ मॉलिक्युल्स इथे ते आणि ते जर एस टी पी असेल कंडिशन्स तिथल्या टेम्परेचर प्रेशरच्या तर त्याचा वॉल्यूम एवढं असणार आणि त्यामुळे वन मोलची डेफिनेशन क्लिअर मग त्याच्यावरून टू मोल थ्री मोल हाफ मोल एक्स मोल त्याच्या पटीत दुप्पट दहापट अर्धं सगळं करायचं वन मोलचं केलं की त्याच्या पटीत आणि त्यामुळे वन मोलची डेफिनेशन मग असं ऑक्सिजनसाठी लागू करून बघायचं दुसरं एखादा गॅस घ्या क्लोरीन घेतला होता बघायची आपण नाही का मिथेन घेऊया तर मिथेन एन नंबर ऑफ मलाक्युल्स घेतले म्हणजे हा नंबर तर मूल आहे म्हणजेच त्याचं मूल आहे एवढा ॲव्यागद्रोच नंबर असेल तर मूल आणि मग मूल आहे म्हणजेच इक्वल टू इट्स ॲवगद्रो नंबर ऑफ विल बी इक्वल टू इट्स ॲवगद्रो नंबर सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन रस टू ट्वेंटी थ्री आणि जर वेट घेतलं तर तो इक्वल टू इट्स मोलार मास म्हणजे सिक्स्टीन येणार आणि गॅस असल्यामुळं एस टी पीला एस टी बीला त्याचं वॉल्यूम बघितलं तर ते ट्वेंटी टू पॉईंट फोर डी एम क्यूब एवढं भरलं हे वन मोल असं आहे ओके आता मग मोल कन्सेप्टचे काय उपयोग आहे आपल्याला मोल कन्सेप्ट आपण अभ्यास केला तर त्याचा आपल्याला काय उपयोग आहे तर त्याच्यासाठी आता पहिला मोल क्लिअर करून घ्यायचं आणखी तुम्ही दोन चार एक्झाम्पल्स घ्या मग मोल कन्सेप्टमुळे आम्हाला काय उपयोग झाला त्याचा एक आपण पुढं पॉईंट बघूया ओके तर मोल पहिल्यांदा एका वेळेला एक गोष्ट क्लिअर करून घ्यायची थँक्यू